हिरा कर्तृत्वाचा हिरा माणूस की चा हिरा माणूस झरा सहवास तोच खरा सहवास तोच खरा कर्तृत्वाच्या सावली कर्तृत्वाच्या सावलीत त्यांच्या विसाऊ जरा चला भेटूया बोलूया चला भेटूया बोलूया चला भेटूया बोलूया चला भेटूया बोलूया नमस्कार आपण बघत आहात सी न्यूज निर्मित चला भेटूया बोलूया हा कार्यक्रम या कार्यक्रमामध्ये आपण समाजातील यशस्वी उद्योजक आणि यशस्वी मान्यवर यांना पाचारण करतो त्यांच्याशी चर्चा करतो त्यांच्या व्यवसायाविषयी त्यांच्या यशस्वीतेविषयी आपण जाणून घेतो आणि त्यांच्याकडून जी माहिती आपल्याला मिळते कदाचित त्याच्यातून आपणही आपल्या जीवनामध्ये काही परिवर्तन घडवू शकतो नवीन उद्योग व्यवसायामध्ये आपण जाऊ शकतो आणि यशस्वी होऊ शकतो तर असं समाजात म्हटलं जातं की स्त्रियांना खुश करणं ही फार अवघड गोष्ट आहे परंतु अशा काही गोष्टी आहेत की ज्यानं स्त्रिया खुश होतात आणि त्या इतक्या खुश होतात की संसार देखील सुखाचे होऊ शकतात की जी गोष्ट आपल्या घराघरात घडत असते स्त्रियांना सगळ्यात आवडीची जी गोष्ट आहे ती म्हणजे दागिने आणि तेही सोन्याचे सोन्यावर स्त्रियांचं अतिशय प्रेम नाही अर्थात नवऱ्याचं नाव सोन्या असेल तर काही हरकत नाही पण खऱ्या खुऱ्या सोन्यावर स्त्रिया खूप प्रेम करतात आणि दागिने घालून समारंभांमध्ये मिरवणं आणि आपले हाऊस भागवणं हे त्यांना फार आवडतं आणि ते दागिने करणं त्या आजची महागाईचा विचार करता इतकी सोपी गोष्ट राहिलेली नाही आहे त्याच्यामुळे स्त्रियांना खुश करणं थोडंसं अवघड जोत चाललं आहे हे तमाम पुरुष मंडळी मान्यही करेल परंतु त्याच्यावरही उपाय आहे स्त्रियांना दागिनेही मिळतील आणि आज समाजामध्ये जी बाहेरची परिस्थिती आहे असुरक्षित अशी परिस्थिती आहे बातम्या बघतो आपण पेपरला की दागिने सहज चोरी जातात तर त्याच्यामुळे फार मोठं नुकसानही होऊ शकतं ते या सगळ्यावर उत्तम उपाय एका आवलियानं शोधलेला आहे आणि त्या आवलियाचं नाव आहे अशोक उदावंत काका काका ज्वेलरचे सर्वे सर्वा ती या दागिन्यामध्ये त्यांनी काय बदल केला आहे आणि ते आपल्या खिशाला कसे परवडू शकतात हे खरं म्हणजे त्यांच्याकडूनच आपण जाणून घेतलं पाहिजे अशोक रावांची हिस्ट्री इतिहास असा आहे की एक स सर्वसामान्यपणे सर्वसामान्य असलेला गल्लीत फिरणारा एक मुलगा जेमतेम शिक्षण घेऊन एका व्यवसायामध्ये दहा बारा दुकानांपर्यंत तेही सोन्याच्या पोचतो तर ही किमया त्यांनी कशी साधली आणि त्याच्या त्यांच्या दुकानात जे काही ज्वेलरी उपलब्ध आहे त्या ज्वेलरीमुळे सर्वसामान्य माणसाला माणसाच्या खिशाला कात्री न बसता बायका कशा खुश होतात हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत तुमच्या आणि आमच्या अतिशय हिताची गोष्ट आज अशोकराव आपल्याला सांगणार आहेत आज आपल्या स्टुडिओमध्ये ते या ठिकाणी उपस्थित आहेत अशोकराव मी आपलं सी न्यूजच्या वतीनं मलापासून स्वागत करतो नमस्कार आणि पहिलाच प्रश्न असा विचारतो की ही एक आपलातून आयडिया स्त्रियांना खुश करणारी आयडिया आणि स्वस्तातली आयडिया खिशाला परवडणारी आयडिया तुम्हाला कशी सुचली साधारण माझ्या वयाच्या तिसाव्या वर्षी एकोणावीसशे चौऱ्याण्णव साली त्या अगोदर मी कॉन्ट्रॅक्टर म्हणून व्यवसाय करीत होतो आमचा जरी पारंपरिक सोन्या चांदीचा व्यवसाय पूर्वापार होता तरी काही कारणानिमित्ताने माझे वडील शिक्षक असल्याकारणाने काही काळ तो व्यवसाय बंद पडलेला होता आणि कॉन्ट्रॅक्टरचा व्यवसाय करता करता माझ्या मनामध्ये कल्पना आली की का नाही आपण आपल्या पारंपरिक व्यवसायाला सुरुवात करावी तर एकोणावीसशे चौऱ्याण्णव साली मी जय जवान चौक इंदिरानगर या ठिकाणी एका पत्र्याच्या टपरीमध्ये सहा बाय दहाच्या टपरीमध्ये मी सोन्या चांदीचं चा दुकान कारागिरी आहे त्या उपलब्ध भांडवलावर चालू करायचं ठरवलं अशोक राहू मी तुम्हाला थांबवतो अशासाठी की जय जवान चौक इथे तुम्ही दुकान सुरू केलं पण हे कुठे नेमकं कोणतं शहर ते संगमनेर शहर मार्केट यार्डच्या शेजारी जय जवान चौक म्हणजे इंदिरानगर इंदिरानगर हे पहिलं उपनगर संगमनेरमध्ये तयार झालेलं तर मी राहायलाही इंदिरानगरमध्येच असल्यामुळे मला असं वाटलं की आपल्या ओळखीने तिथं आपल्याला कुठंतरी दुकानला एखादी साजेशी जागा मिळू शकेल आणि एक पत्र्याची टपरी मला त्या ठिकाणी भाड्याने मिळाली आणि एक अल्पशा व्यवसायात मी एक पंचवीस हजार रुपयाच्या भांडवलावरती त्या ठिकाणी सगळ्या फर्निचरसह मी माझा व्यवसाय त्या ठिकाणी चालू केला आणि मग माझा असलेला जनसंपर्काचा मला खूप मोठा फायदा झाला की अशोकचं दुकान अशोक काकाचं दुकान असं करता करता अक्षरशः लोक माझ्याकडं अगोदर पैसे देऊन जायचे आणि मी बनवलेला दागिना माझ्याकडं विश्वासाने मी देखील तो बनवून त्यांचा सुफूर्त करायचो असं करता करता माझा व्यवसाय दिवसेंदिवस एखाद्या झाडाच्या रोपट्याप्रमाणे वृद्धिंगत होऊ लागला तिथून मग मी एका कॉम्प्लेक्समध्ये तिथंच एक गाळ्यामध्ये देखील दुकान चालू केलं वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या ऑर्डर यायला लागल्या आणि सुवर्ण व्यवसायात एक प्रमुख गोष्ट जी असती का जी पूर्ण आयुष्यभराची कमाई माणूस त्याच्यामध्ये लावत असतो आणि तो विश्वास संपादन करणं ही गोष्ट खूप महत्त्वाची असते अडीअडचणीच्या काळामध्ये सोन्याची मोडतोड करून देखील पुन्हा उभारणी त्याची करावं लागते आणि मी माझ्या उपजत प्रामाणिक स्वभावामुळे त्या व्यवसायामध्ये लोकांच्या मनात भावलो पावलो आणि मी प्रामाणिकपणे व्यवसाय केल्यामुळं माझा दिवसेंदिवस व्यवसाय त्या पद्धतीने वाढीला तुम्हाला सांगायचा उद्देश असा आहे की लोकांनी दागिने घ्यावेत घ्यावेत आणि ते खर्च करावा बायको ही बँकेसारखी असते थोडक्यात सांगायच्या बर दागिने घेतले की बायको ही खुश बर आणि आडी अडचणीच्या आड़ काळामध्ये ते जे काही अडकलेलं भांडवल आहे ते उपयोगाला पण येऊ शकतो अतिशय सुंदर अशी ही संकल्पना आहे आणि तमाम मला वाटतं जगामध्ये सगळीकडे सोनं हे एक भांडवल म्हणून आणि एक गुंतवणूक म्हणून बघितली जाते पण अशा करा मला एक सांगा ही गुंतवणूक थोडीशी बेभरोशाची कशी वाटते की आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचे भाव त्याच्यानंतर शेअर मार्केट होणारे चढ उतार याच्यावर सगळा हा भाव अवलंबून असतो सर, तर तशा अर्थी हा व्यवसाय रिस्की आहे हो थोडासा अडचणीचा आहे की त्याच्यामध्ये नफ्या तोट्याचं प्रमाण असंतुलित होऊ शकतं तर ते कसं मेंटेन केलं जातं सर असं आहे की सोन्याची गुंतवणूक तर अतिशय काळानुरूप फायदेशीरच आहे आपण आता बघतो की साधारण ह्या शंभर वर्षाचा जर इतिहास पाहिला तर अगदी दहा रुपये दहा ग्रॅम पूर्वी जो तोळा होता अकरा ग्रॅम सहाशे पन्नास मिलीचा तेव्हापासूनचा जर बघितला तर सोन्यामधली गुंतवणूक फायदेशीरच आहे परंतु आज जी गुंतवणूक झाली की बा आता साठ बासष्ट हजार रुपयापर्यंत सोन्याचे दर उंचावलेत आणि प्रत्येक गोष्ट आता अगदी त्याच्यावरती तीन टक्के जी एस टी जरी धरला तरी पंधराशे अठराशे रुपये आज एक तोळ्यासाठी नुसता जी एस टी त्यावरचा खर्च करावा लागतो आणि सोन्याची गुंतवणूक दिवसें दिवस, हे दिवसेंदिवस दागिने घालणं हे असुरक्षिततेचं सामाजिक याच्यातून थोडंसं सा वातावरण सध्याच्या याच्यात न्या हे झालेलं आहे तसं जर बघितलं तर सोन्याची गुंतवणूक म्हणून फक्त जर करायचं असेल तर निश्चितच तुमचं जागा जमीन लँड शेअर मार्केट हे असेल त्या तर त्याबरोबरीने जर आपण बघितलं तर त्याचे तीन चार टप्पे करायला हरकत नाही पंचवीस टक्के लँडमध्ये करावी पंचवीस टक्के शेअर मार्केटमध्ये करावी पंचवीस टक्के माणसाकडे कॅश गुंतवणूक असावी आणि पंचवीस टक्के सोन्यात असावी साधारण याचं आपण पंचवीस पंचवीस टक्क्यांनी जरी ह्या चार गोष्टीत विभाजन केलं तर सोन्याची गुंतवणूक खरोखर फायदेशीरच आहे परंतु सोन्याचे दागिने बनवून वापरणं ही थोडीशी आज सुरक्षित गोष्ट आज झालेली आहे त्याच्यावर पर्याय काय मग हो दागिने असलं सोनं असलं की ते चोरांच्या असतात असतात आणि बायका फिरतात त्याच्यामुळे ते साहजिक आहे तर मग त्याच्यावर उपाय काय खरोखरच सर अगदी अगदी मुद्दा तुम्ही अगदी व्यवस्थित हे केलाय की मनुष्य आज पैसा पैसा गोळा करून आयुष्यभराची कमाई त्यामध्ये गुंतवणूक म्हणून सोन्यामध्ये लावत असतो आणि तिच्यामध्ये अचानक तिला धोका पोहोचावा किंवा त्याची चोरी व्हावी किंवा ते तुटून हरवून कुठंतरी जावं कुठेतरी गाळ व्हावं तर या गोष्टीला आता लोकांना तोंड द्यावं लागत आहे त्यामुळे मी एक असा विचार केला आणि पर्याय शोधला की का नाही गुंतवणूक म्हणून तर सोनं चांगलंच आहे परंतु युजन थ्रो ज्वेलरी समजा थीम कशी निर्माण करावी तर ती कल्पना माझ्या डोक्यामध्ये सुचली आणि मी हुबेहूब सोन्यासारखे दिसणारे दागिने तांबे या धातूपासून बनवायला सुरुवात केली त्यामागे माझ्या काही कल्पना होत्या काही माझे अभ्यासवृत्त असल्यामुळे मी निरनिराळ्या शहरात जाऊन निरनिराळ्या कारागिरांचा संग्रह एकत्रित करून मी ती कल्पना एक अंमलात आणली भरपूर संघर्ष मला त्यासाठी करावा लागला आणि मग हुबेहूब अस्सल बा सोन्यासारखे दिसणारे दागिने मी जे बनवायला सुरुवात केली आणि त्याच्यावरती मग आता आधुनिक काळाप्रमाणे भरपूर प्रगती झालेली आहे की तांब्यापासून बनवलेल्या दागिन्यांना इलेक्ट्रोप्लेटिंग नावाची जी संकल्पना आहे की एका धातूवरती दुसऱ्या धातूचा मुलामा बसते आणि मग ते करायला मी सुरुवात केली दागिना तर तांब्या साठून पासून बनवलेला हुबेब सोन्यासारखा मी तयार केला नाही नाही मक... उबेब सोन्यासारखाच नाही तर त्याच्यावर सोन्याचं पाणी म्हणजे ज्याला सोन्याचा मुलामा म्हणतो तो हो, 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 देण्याचं काम तुमच्याकडे होतं हो होतं बरोबर आहे मग मक... ते बनवलेल्या दागिन्यांना सोन्याचं इलेक्ट्रोप्लेटिंग म्हणजेच इलेक्ट्रोप्लेटिंग म्हणजे सोन्याचं पाणी देणं हां <laughs> त्या प्रकाराचे दागिने मी बनवण्याला सुरुवात केली आणि ती करत असताना जे आज महाराष्ट्रामध्ये दे देखील आपल्या नावाजलेली या व्यवसायातली दहा पाच जण आहेत तर मी असंही त्यामध्ये ठरवलं की त्या तुलनेत आपल्याला लगा काहीतरी वेगळं वेग्ड़ आणखी वेगळेपण त्यामध्ये आणायचं आहे की हे सुद्धा श्रीमंत लोकांना परवडेल अशी ज्वेलरी गरी गरी ती आपल्याला बनवायची नाही आहे आपल्याला अगदी सामान्य शेतकरी कुटुंबातला माणूस गरिबातला माणूस त्याला परवडेल अशी आपल्याला ज्वेलरी बनवायची आहे उदाहरण जर द्यायचं ठरलं तर माझ्याकडं आज अगदी तेवीसशे सत्तर रुपयामध्ये तुम्हाला हुबीहूब तीन तोळे चार तोळे सोन्याचं चा, दिसणारं मंगळसूत्र माझ्याकडं ज्याच्यावरती का सोन्याचं एका बाजूला माझं सोन्याचं तर दुकान आहेच आहे मी सोन्याचं एका बाजूला दाखवतो आणि हे वन ग्रॅम ज्वेलरी ज्याला म्हणतात की बै हे सोन्याचं पॉलिश केलेले दागिने ते जर समोर ठेवले तर ग्राहक म्हणते या दोन इथलं आम्हाला ओळखता येत नाही काका तुम्ही ते मिक्स करू नका तुम्हाला समजणार नाही नंतर हा इतकं असं अगदी उपयोग होणार मी हे तयार केलं आणि विशेष म्हणजे अगदी कमी किमतीमध्ये ही दागिने मी उपलब्ध करून दिली आणि सुरुवातीला मला पॉम्प्लेट छापावे लागले मला मी एक टेम्पो भर पॉम्पलेट हे लॉकडाऊनमध्ये या करोनाच्या काळात घरोघर गर द्यायला लावले आणि त्यानंतर मला आता जाहिरातीवर एक रुपया देखील खर्च करावा नाही लागत माझी जाहिरात म्हणजे ती स्त्री ज्यावेळेस फंक्शनमध्ये कुठं लग्नाकार्यामध्ये जाते आणि तिलाच स्त्री विचारतात तिथं सोन्याचं घातलं का किती तोळायचं घेतलं त्यावेळेस ती खरं सांगते आणि खरोखरच त्यापासून माझ्या मनाला हे होतं राव खूप पुरुष देखील हे हा कार्यक्रम बघतायत त्या तमाम पुरुषांना एक सल्ला या निमित्तानं देवासा वाटतो की बासष्ट हजार ते पासष्ट हजार असा काहीतरी दर आहे म्हणजे साठ हजाराच्या जवळपास सोन्याचा दर आहे दहा ग्रॅम सोनं साठ हजारात येतं अशी आपण कल्पना करा आणि तुम्ही बनवता एक ग्राम सोन्यापासूनचा दागिना तो या घेऊ घेऊ म्हणजे साठ हजारात एक दागिना घेण्याऐवजी साठ हजारात दहा दागिने घेऊ <laughs> शकतात आणि ती स्त्री दहा वेगवेगळ्या ड्रेसवर दहा वेगवेगळ्या साड्यांवर दहा वेळा वेगवेगळे दागिने वापरू शकते याच्यापेक्षा आनंदाची गोष्ट कोणती असेल त्याच्यामुळं साठ हजारामध्ये बरेचसे प्रपंच अगदी सुखी समाधानी होतील असा एक सुंदर प्रयोग अशोकरावांनी केलेला आहे मग या अनेक स्त्रिया तुमच्या दुकानात येत असतील आणि स्त्रिया खूप चुजी असतात त्यांना ते निवड खूप बारकाईनं बार ते तर मग एवढ्या सगळ्या स्त्रियांना खुश करणं त्यांना ते दागिने त्यांच्या पसंती त्यांच्या म्हणजे गळ्यातलाच दागिना त्यांच्या गळ्यात उतरवणं ही फार जिकिरीची जी गोष्ट हे तुम्ही कसं साधता म्हणजे काय आकर्षण काय आहे नेमकं व्यवसाय माझा माझा व्यवसाय हा मी अगदी पहाटेपासून चालू होतो माझी एकदा झोप झाली पाच सहा तासाची का माझं याच्यामधलं ज्ञान घेण्याचं काम चालू असतं नवीन नवीन अपडेट आत्ताच्या हिशोबाने व्यवसाय जर करायचा असेल तर त्यामध्ये अपडेट राहणं गरजेचं आहे नवीन नवीन डिझाईन तयार करणं नवीन नवीन मार्केटला आणणं आणि आता आज माझ्या दुकानमध्ये वीस हजारपेक्षा अधिक डिझाईनच्या दागिने सर्व ह्या ग्रॅम फॉर्मिंग सोने ज्वेलरीमध्ये ह्या पॉलिश केलेले दागिने आज मी ग्राहकांना अगदी दोनशे रुपयापासूनची वस्तू देखील माझ्याकडे या दुकानामध्ये सर उपलब्ध आहे आणि मग हा व्यवसाय करतानाच अगदी समजा आता तुम्हाला तीन चार हजार रुपयाची वस्तू घ्यायची आणि अशोक काकांकडे मिळते परंतु ते दुकानात घ्यायला चार हजार रुपयाची वस्तू अगदी लांबचा पाचशे किलोमीटर वरचा गिरायक येऊ शकत नाही मी त्याच विषयावर येणार होतो दुकानात ज्यावेळेस आपण चर्चा करत होतो त्यावेळेला तुमच्याकडे बरेचशी पार्सल पडलेली होती आणि कुणीतरी एक स्त्री तुमच्या दुकानात घेतलेला अतिशय नाजूक असा सोन्याचा उपयोग दिसणारा दागिना घालून लांबच्या कुठल्या तरी नागपूरच्या अमरावतीच्या लग्नाला जाते आणि तिकडं दुसऱ्या स्त्रीला तिच्या मैत्रीला तो पडतो आणि तिला तो दागिना हवा असतो तर तिला तो दागिना नागपूरला हवा आहे अमरावतीला सातारा हवायला हवाय तुमच्याकडे काय मग ते सुद्धा मी हेरलं आणि मी असं ठरवलं की आता एक तर माझं शिक्षण तसं काही खूपसं नाही आहे परंतु मी ज्ञान घेण्याची माझी उपजत प्रवृत्ती असल्यामुळं मी त्या व्यवसायाला साधारण आता एक दीड वर्षापासून मी सुरुवात केली की का नाही आपण हे ऑनलाईन दागिन्यांची विक्री करू आणि मग आलेल्या प्रत्येक ग्राहकांचे फोन नंबर्स घेणं त्या ग्राहकांशी संधान साधणं त्यांच्या विचारलेल्या प्रश्नांना लांबून लांबूनच्या याला उत्तरं देणं आणि हे करत असताना मग त्यांना दागिन्यांचे फोटो त्यांच्या व्हॉट्सॲपला मेसेजला सगळे पाठवणं यूट्यूबला टाकणं सगळं त्या दागिन्यांचा संग्रह आल्बम त्यांच्यापर्यंत पोहोचवणं आणि मग मला निरनिराळ्या अगदी बाहेरच्या परराज्यातल्या देखील महाराष्ट्रातून देखील ऑर्डर येतात आणि मग ज्या आलेल्या ऑर्डर ते ग्राहकसुद्धा फेस टू फेस सांगतं की यांच्याकडं अगोदर पैसे दिलेले सुद्धा खरोखरच कुठं गाळ होत नाही आपल्या घरापर्यंत ती वस्तू अगदी काकांनी सांगितली दाखवली तशी फोटोप्रमाणे आपल्यापर्यंत मिळते तर मग मी ऑनलाईन स्पीड पोस्टाने सर्व दागिने मी विशेषतः दाखवतो मी प्रथमतः आभार मानेल की भारतीय टपाल पोस्ट खातं जे आहे ते अतिशय उत्तम रीतीने पार्सल सगळे पाठवतं आणि माझ्याकडचे नाही गाळ होण्याची भीती नाही तर मी सर्व स्पीड आणि पार्सल अगदी ग्राहकांना कॅश ऑन देखील दे पाठवतो हो आणि देखील पाठवतो हो आणि अगदी महिला वर्ग माझ्यावर खुश आहे आणि उत्स्फूर्तपणे त्या ते, ते पार्सल मिळाल्यानंतर मला प्रतिक्रिया देतात काका दाखवलं तसं धन्य आहे तुम्ही की आम्हाला जे जसं पाहिजे होतं तसं मिळालं कितीतरी अभिप्राय मला त्याविषयाचे येत असतात आणि मग तो देखील व्यवसाय माझा अत्यंत वेगाने आज वाढत आहे दुकानात जितके कस्टमर माझ्याकडे येतात त्यापेक्षा अधिक ऑनलाईन माझ्याकडून खरेदी करतात अगदीच ज्यांची मुली सुना परदेशामध्ये आहे तर माझे दागिने परदेशापर्यंत देखील सर आता पोहोचायला सुरुवात झालेली आहे एक आता मार्केट ट्रेंड आलेला आहे अशोकराव तो असा आहे की अमक्यावर इतकी सूट तमक्यावर तितकी सूट बाय वन गेट वन फ्री या टाईपचं किंवा मान्सून सेल असं काही असलं की जिथे काहीतरी सवलत आहे काहीतरी मोफत मिळत आहे तर तिथे ग्राहकांची झुंबड उडत आहे कस्टमरची गर्दी होते ग्राहकांची गर्दी होत असते तर अशा काही योजना तुमच्याकडे आहेत का की जेणेकरून स्त्रियांना त्या सवलत मिळेल त्यांच्या पाकिटावर खर्च बोजा पडणार नाही खर्चाचा अशा काही योजना आहेत का आणि दागिने तर फार छान मिळतील असं काय आहे नक्कीच सर मी क्वालिटीकडे देखील लक्ष देतो तसं जर व्यवसाय जर आता हा खूप कठीण असा व्यवसाय आहे की बाबा थोडक्यात हे तर सोनं तर त्याच्या आतमध्ये तर नाही आहे आतमध्ये तांबा आहे वरून त्याला सोन्याचा मुलामा आहे शेवटी आपण जर म्हणतो का बा हे डुप्लिकेटच दागिना आहे आणि डुप्लिकेट दागिन्याचा व्यवसाय करत असताना अनेक ठिकाणी खूप तोंड द्यावं लागतं खूप त्याच्यामध्ये संघर्ष करावा लागतो ग्राहकांच्या येणाऱ्या तक्रारी असतील काय असतील त्याचं सगळं निवारण करावं लागतं आणि ग्राहक वर्ग जर वाढवायचा म्हणेल तर कुठली खोटी आमिष दाखवता नाही आहेत सेल म्हणायचं आणि काहीतरी स्वस्त आहे म्हणून सांगायचं तर त्या योजना मी राबवत नाही मी अगदी खरोखरच ग्राहकांना परवडतील अशाच hmm. याच्यामध्ये सध्या दागिन्यांची विक्री करतोय जसं की जसं ग्राहक वर्ग माझा वाढत चाललाय तर मी माझं नफ्याचं प्रमाण दिवसागणिक घटवत चाललोय हा म्हणजेच गेल्या महिन्यात मी जे दागिन्यांची किंमत किमतीला विकली असेल एखादा पंचवीसशे रुपयाला दागिना विकला असेल आणि माझा सेल आज गेल्या महिन्याच्या तुलनेत तुल तुल वीस टक्क्यांनी वाढला की मी लगेच त्याच्याकडे मध्ये कुठंतरी दोनशे रुपये शंभर रुपये कुठंतरी त्याची कमी करतो आणि ते ग्राहकाला मग मी त्याच्याबरोबर गिफ्टच्या स्वरूपात कमी केलेल्या भावदाराच्या स्वरूपात ते ग्राहकांपर्यंत पोहोचवतो अगदी mm. गरीब कुटुंबातील महिला मंडळी देखील खुश कशा होतील आणि त्यांच्याकडं आज असा ही वर्ग आहे की बा बासष्ट हजार रुपये तोळा सोनं तर सोडाच अगदी ही ज्वेलरी घेण्यासाठी हजार दोन हजार रुपये देखील कुठून तरी गोळा करून महिलांना आणावे लागतात आणि मग त्यामध्ये मी निळ्या प्रकारातील दागिने महिलांना स्वस्त दरात उपलब्ध करून देतो ह्याच्यामध्ये काही अशी यंत्र असतात काही अशा गोष्टी असतात काही बहुतेक दुकानं असतात विक्री पश्चात सेवा अगदी बरोबर सर असं एक आहे तर दागिन्याच्या बाबतीत असं काही असू शकतं का हो करावंच लागतं सर अगदी तुम्हाला जर म्हणाल तर कुठलाही दागिना आता हा काही असा लोखंडाचा नाही आहे दागिन्यामध्ये आता खूप असा नाजूकपणा आलेला आहे इतक्या नवीन नवीन डिझाईन निघत की अगदी आपल्या डोळ्याच्या पापणीच्या केसांनी इतक्या हो दागिने त्याच्यामध्ये तारेपासून बनलेले आणि कुठंतरी त्याला धक्का लागला त्याला कुठंतरी ओढाताण झाली ठेवण्यातल्या चुका झाल्या तर त्याच्यामध्ये कुठं कधी कधी ब्रेक होणं अशा गोष्टी होऊ शकतात कुठं आता या ग्रॅम फॉर्मिंग सोन्याच्या या ज्वेलरीला काही याच्या वापरण्याच्या ठेवण्याच्या पद्धती असतात त्याच्यामध्ये घाम परफ्यूम ह्या गोष्टीचे काही परिणाम होत असतात आणि मग ते वापर त्याचा झाल्यानंतर लग्नाकार्यात गेल्यावर त्याच्यावरती परफ्यूम नाही लागला पाहिजे आणि आलेला घाम तो पुन्हा घरी आल्यानंतर ती वस्तू सुकून त्याला प्लास्टिकच्या डब्यात ठेवलं पाहिजे वेलवेटच्या वगैरे डब्यामध्ये दागिन्यांच्या डब्यामध्ये त्याला ठेवता येत नाही ते देखील ग्राहकांचं प्रबोधन करावं दागिना जो आहे तो वेलवेटचा आणि हा दागिना त्यात नाही ठेवतो हा दागिना याला फक्त प्लॅस्टिक चालतं त्याच्यामध्ये याचं लाईफ वाढतं याला वापर झाल्यानंतर याचा ओलावा पूर्णपणे सुकू देणे आणि मग त्यानंतर याला प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये ठेवणे अशा काही वापरण्याच्या पद्धतीने त्याला त्याचं लाईफ म्हणजे त्याचं आयुष्यमान वाढवता येतं आणि एक विशेष महत्त्वाचं सर मला तुम्हाला सांगावं असं वाटतं की जरी हा डुप्लिकेटचा दागिना असेल तरी माझ्याकडे त्याची पन्नास टक्के एक्सचेंज व्हॅल्यू मिळते याचा अर्थ त्याचे पन्नास टक्के रक्कम रोख मिळत नाही परंतु आज जर एखाद्या महिलेने दोन हजार रुपयाचा दागिना खरेदी केला आणि तो त्याने वापरला त्या महिलेला पुन्हा असं वाटलं की याचं डिझाईन बदलावं किंवा हा खराब झाला आहे आपल्याला आता दुसरा घ्यायचा आहे तर त्याची एक हजार रुपये इतकी किंमत पुन्हा म्हणजेच पन्नास टक्के किंमत ही महिला ज्यावेळेस दुसरा दागिना खरेदी करायला येते तर त्यावेळेस ती धरली जाते हे देखील या क्षेत्रात आहे की काही व्यावसायिक त्यामध्ये मुदत देतात सहा महिन्याची मुदत एक वर्षाची मुदत परंतु टाईम म्हणजे पूर्ण तुम्ही कधी दोन वर्षाने माझ्याकडे तसं नाही मी त्याची लाईफ टाईम ही एक वॉरंटी देतो की पन्नास टक्के याची रक्कम तुम्हाला कधीही येणार आहे आपण दुसरा दागिना घ्या आणि पन्नास टक्के रक्कम पुन्हा मला द्या आणि तो बदली करून द्या पण हे दागिना घेतला तरच तरच हो दागिना घेतला तर मला असं वाटलं मी दागिना घेतलेला आहे माझ्याकडे तुमच्या दोन हजाराचा एक दागिना आहे आणि मला हजार रुपयाची गरज आहे आणि हा अशोकराव तुम्ही ताब्यात घ्या मला हजार रुपये द्या असं होणार नाही त्याच्या बदल्यात दुसरा दागिना दुसरा दागिना आणि आता या काळानुरूप नाही नाही हे तुम्ही जे सांगता येत ना हे मला तर त्याचा आता एक मन आठवली हे सोन्याहून पिवळ आहे पिवळ एक छान आणि संकल्पना आहे हो सर आणि पूर्णपणे मी प्रामाणिक माझ्या उपजत पहिल्यापासून माझ्या वडिलांनी जी शिकवण दिलेली आहे माझे, माझे वडील शिक्षक होते किंवा बाबा र आपलं कुटुंब हे प्रामाणिक आपल्या नावाला कुठं धक्का लागता कामा नाही पैसा कमी मिळाला तर चालेल अगदी अन्नावर कुटुंब जसा तुम्ही चोख विकता त्याला डाग लागू देत नाही तसं चारित्र देखील अगदी चोख असलं पाहिजे शिकवण आहे म्हणून अगदी खात्रीशीर दागिना अशोक रावांच्या दुकानात जाऊन उदाहरण काका इथे जाऊन जास्तीत जास्त जास्तीत जास्त मी ग्राहकांना विक्री पश्चात सेवा देण्याचाही प्रयत्न करतो कुठं धाकेनं ब्रेक झाला मी अगदी कुठल्याही प्रकारचे चार्जेस न घेता रिपेअर होण्यासारखा असेल तर त्याचा दुरुस्ती करून ती देतो त्याची आज नवीन अपडेट मार्केटच्या हिशोबाने सगळी काही डिजिटल मशनरी देखील माझ्याकडे मी उपलब्ध केलेली आहे आणि नवीन संशोधनं घेऊन ते मी आज करत आहे माझा आता परमेश्वर कृपेने आणि तुमच्या सारख्या सार माणसांच्या सहकार्याने मला आता ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी करण्याकडे कर। माझं एक उद्दिष्ट आता पुढच्या काळामध्ये आणि तुमच्या ग्रोथ विषयी परत एकदा आणि हे सगळं करत असताना माझी पत्नी संगीता दिवसभर दुकानामध्ये मला मदत करते माझा मुलगा गणेश आज त्याचं देखील लग्न झालेलं आहे माझी सुनबाई मुलगा माझा पुतण्या माझे दोन भाषे ही कुटुंबाची मदत पंधरा सोळा लोकांचं आज टीम आम्ही इथे या संगमनेर बस स्थानकावरती दोन हजार स्क्वेअर फुटाच्या दालनामध्ये आम्ही आज सगळं हे करत आहोत नाही तुम्ही आता कौटुंबिक मदत सांगितली तुमची हो, पत्नी असेल हो, संगीतताई असतील किंवा मुलं असतील प पुतणे असतील हे सगळे मदत करतात पण या व्यतिरिक्त समाजातले तुमचे काही मित्र या व्यवसाय उभारण्यासाठी काही मदत झाली का नक्कीच सर माझ्या आयुष्यामध्ये मी खूप लहानपणापासून संघर्ष केला आणि मी खूप शाळेमध्ये हुशारा दे असताना देखील मला व्यवसायाकडंच माझा कल होता दहावी येत मी सहा परीक्षा देऊन शाळा सोडून दिली अगदी मी नाईट हायस्कूलला देखील प्रवेश घेतला परंतु मी दहावी पूरी करू शकलो नाही कारण मला व्यावसायिक आवड पूर्वीपासून होती आणि हे सगळं करत असताना काही भरपूर मला संगमनेर शहरामधली लोकांची मदत झाली सगळ्यांची मी नावं घेऊ शकत नाही पण प्रामुख्याने मला कैलासवासी अशोक शेठ भुतडा त्यांनी मला मोलाचा असं माझ्या जीवनाच्या उभारणीमध्ये सहकार्य केलं इंदिरानगरमध्ये राहत असताना माझी प्राध्यापक एस जेड देशमुख सरांची ओळख झाली घनिष्ठ संबंध निर्माण झाले आणि माझ्या वेळोवेळी जोही व्यवसाय करेल तर माझ्या आर्थिक मदतीमध्ये मला अगदीच मी आभार मानेन की एस जेड सरांचं मार्गदर्शन आणि अधिक मदत मला खूपच माझ्या आयुष्याला कलटणी देणारी ठरली त्याचबरोबरोबर अनेकविध माणसं जसे की डांग डॉक्टर तांबे साहेबांच्या याने मी त्यांचा जवळचा सहकारी बनलो आणि राजकीय हा काय माझा पिंड नाही आणि त्यात मी काही गेलो नाही परंतु त्यांचे आचार विचार देखील मला एक मार्गदर्शक तत्त्व जगण्याविषयीचे जीवन काही माझ्या उभारणीत वाटा मिळाला त्याचप्रमाणे मला बसस्टँडवरती जेव्हा दुकान द्यायचं ठरवलं मला माननीय राम हरी कातोरे साहेब यांनी माझ्यावर विश्वास ठेवून सुरुवातीला दोन गाळे मला दिले तिसरा दिला पाच दिले आज दहा गाळ्यांचं दुकान माझं त्यांच्यामुळं आज त्या ठिकाणी मी इतकी प्रभावी झेप घेऊ शकलो त्याचप्रमाणे कुठलंही काही ये नसताना मला सहजच एक कल्पना सुचली की मालपाणी एक्सपोमध्ये स्टॉल लावावा mm. आणि सलग दोन तीन वर्ष मी त्या ठिकाणी स्टॉल लावला आणि खूप सारी प्रसिद्धी मला मालपाणी एक्सपोपासून मिळाली गिरीश शेठ मालपाणींशी त्यांना मी धन्यवाद देऊ इच्छितो की त्यांनी मला खूप स स सहकार्य सह केलं आणि या उभारणीत त्यांचा देखील वाटा आहे त्यांनी माझ्या दुकानला भेट देऊन एक तासभर मुलाखत दिली आणि ती मुलाखत प्रसिद्ध केल्यानंतर मला खूप सार लोकांचं सा माझ्याकडे पाहण्याचे कल बदलले तर अनेक विध एवढी माणसं या मुलाखतीत स्वभाव असा आहे की ही फार तुम्ही घेतली आहेत पण असे शेकडो त्यांचे मित्र आहेत की ज्यांचा त्यांच्या जडणी घडणीमध्ये खूप मोलाचा वाटा राहिलेला आहे आणि त्याच्यामुळेच माणूस माझी व्यापारी मंडळी मी एक पहिलं एक लक्ष देतो की कि मालाची किती विक्री होती यापेक्षा मी ज्यांचं कोणाचं उधार आणतो आहे आणि त्यांचं पेमेंट करतोय तर मी त्याच्यामध्ये कटाक्षाने पाळतो की बाबा कुठं वगळ कामा नये उधार आणलेला माल असेल लॉकडाऊनमध्ये मा आता मला भरपूर सारा संघर्ष करावा लागला परंतु माझी व्यावहारिक नियत चांगली असल्यामुळे मला भरीव असं सहकार्य व्यापाऱ्यांनी देखील माझ्या कारागिरांनी देखील मला खूप सारं केलं आणि खरोखरच मी त्या सर्वांचा ऋणी आहे एक फार पुरातन एक म्हण आहे आमचे वाडवडील बोलत आलेले आहेत सोनार सिंपी तलाटी आप्पा यांची संगत नको रे बाप्पा असं जुने लोक म्हणत होते अगदी सर पण हे उदावंतराव अशोकराव असे एक सोनार आहेत की त्यांची संगत असू दे रे बाप्पा असं म्हणायची वेळ आलेली आहे आणि म्हणून त्यांच्या दुकानामध्ये कधी जा तुम्ही स्त्रियांची खूप गर्दी असते अतिशय चुजी अतिशय बारकाईनं बघणाऱ्या स्त्रिया देखील चार दुकानं फिरण्याऐवजी एकाच दुकानात चार तास थांबवून चार दागिने घेणं पसंत करतात असं हे अशोकराव उदावन काका ज्वेलर्सचं दुकान आहे संगमनेर बस स्थानक आज अर्थात संगमनेरचं बस स्थानक हे अतिशय देखणं आणि महाराष्ट्रातलं सुंदर महाराष्ट्रातलं सुंदर सुंदर बस स्थानक झालेलं आहे आणि त्या बस स्थानकाच्या गाळ्यांमध्येच हे एक सुंदर दुकान आहे दुकान छान आहे की दुकान सोन्यासारखं दुकान सोन्यासारखं सोन्यासारखं येईल असं सुंदर पद्धतीचं आहे तर मी थोडस तुम्हाला हे देईल की अगदीच म्हणजे मी काही या एक ग्रॅम सोने फार्मिंग ज्वेलरीचाच व्यवसाय करतो असं नाही माझ्याकडे भांडवलाची आपूर्तता असल्यामुळे मी आज सोन्याचा धंदा पूर्ण माल मी ठेवू शकत नाही आज ग्राहकाचं असं झालेलं आहे की कुठल्याही एक वस्तूमध्ये मा तुम्हाला पन्नास शंभर वस्तू दाखवा लागतात जसं की आता वीस हजार डिझाईन एक ग्रॅम ज्वेलरीमध्ये आहेत परंतु सोन्याचे दागिने दाखवायचं म्हटलं तर महिलांना एक दागिना घ्यायचा असेल दहा ग्रॅमचा तर त्यांना त्याची पन्नास व्हरायटी दाखवावं लागते भांडवाला अभाव मी ते करू शकत नाही सो सोन्याच्या व्यवहारात देखील माझं अगदी नाव सर्वदूर परिचित आहे आणि अतिशय कमी दराच्या मजुरीमध्ये म्हणजे आज मार्केटला पाचशे सातशे आठशे हजार रुपये दहा टक्के बारा टक्के जी मजुरी आहे ते मी अगदी सहा टक्के मजुरी तीनशे रुपये ग्रॅमवर और देखील ऑर्डर घेऊन ती दागिने बनवून मी ग्राहकांचे करून देतो सोन्याचा देखील व्यवहार माझ्याकडं येतो फक्त एवढंच की ते मी ऑर्डरनी दागिने बनवून देतो अशा वर तुम्हाला कल्पना नसेल कदाचित तुम्ही तुमच्या दुकानात बसता पण तुम्ही शेकडो कुटुंबांमधले वाद मिटवलेत हे तुम्हाला कदाचित माहीत नसेल ह्या छोट्या छोट्या दागिन्यांमधून घराघरात होणारे वाद तुमच्या या स्वास्थ्यातल्या दागिन्यामुळे सहजासहजी मिटतात आणि अनेक प्रपंच सुखाचे होतात दागिना हा काही साधी गोष्ट नाही आहे तर तो आयुष्याचा दागिना ज्याला मानता येईल असा तो प्रकार आहे आणि संगमनेरमध्ये अशोकराव त्या बाबतीत अगदी माहीर आहेत अतिशय स्वस्थ पद्धतीचे अतिशय नाजूक पद्धतीचे सुंदर दागिने ते देतात म्हणून तमाम स्त्रीग्राहक त्यांच्यावर खुश आहे आणि स्त्रीग्राहक खुश असल्यामुळं खिशाला कात्री बसत नसल्यामुळं पुरुष ग्राहक देखील त्यांच्यावर प्रचंड खुश आहे आपण हा जो आजचा कार्यक्रम बघितला सी न्यूज निर्मित चला भेटूया बोलूया या कार्यक्रमातून आणि अशोकरावांनी जो व्यवसाय सांगितला या व्यवसायातून प्रेरणा घेऊन अगदी छोटीशी टपरी तिथं एक छोटंसं दुकान पारंपरिक जरी समाजानं सोनार असले तरी वडील शिक्षक असल्यामुळं सोनाराची सोनारकीची माहिती नाही परंतु उपजत चौकस बुद्धी नवीन नवीन शिकण्याची जिद्द त्यासाठी शिक्षण कुठेही आड येऊ दिलं नाही असे अशोकराव उदावंत आज आपल्याला भेटले आणि त्यांनी हे सगळं रहस्य अगदी खुल्या दिलानं उलगडून दाखवली दुकान सोन्याचं सोन्यासारखा माणूस आपल्याला भेटला ते शिवनीच्या या कार्यक्रमात आले म्हणून मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद अशोकराव आणि आपलाही काही असा व्यवसाय असेल आणि आपल्यालाही ग्राहकांसमोर जायचं असेल आणि आपल्या व्यवसायातली रहस्य सांगून इतरही तरुणांना प्रेरणा मिळावी असं जर वाटत असेल तर कृपया आमच्या सी न्यूजच्या संगमनेर कार्यालयाशी संपर्क साधा कदाचित अशोकरावांच्या जागे उद्या तुम्ही असाल धन्यवाद कर्तृत्वाचा हिरा कर्तृत्वाचा हिरा माणूस की झरा कर्तृत्वाचा हिरा माणूस की सारा सहवास तोच खरा सहवास तोच खरा कर्तृत्वाच्या सावलीत कर्तृत्वाच्या सावलीत त्यांच्या विसाऊ जरा भेटूया बोलुयाला भेटुया बोलुया ला भेटुया बोलुया झला भेटुया बोलुया